चांगलं शिक्षण देण्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभावेळी केले. उलवे येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या शैक्षणिक वर्षाला बुधवारपासून शुभारंभ झाला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे 2024-2025 शैक्षणिक वर्ष येत्या बुधवारपासून सुरू झाले आहे. खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल प्रमाणे उच्च दर्जाचे शिक्षण उलवे तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या शाळेच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. उलवे येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्याकरिता पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमॅन वाय टी देशमुख, अध्यक्ष अरुण शेठ भगत, सचिव एस टी गर्दे, शकुंतला रामशेठ ठाकूर, अनिल भगत, हरिश्चंद्र पाटील, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, संजय भगत, प्रकाश भगत, सुरेश पाटील, वसंत पाटील, विश्वनाथ कोळी, जयवंत देशमुख, साईचरण म्हात्रे, अजय भगत, मुख्याध्यापिका राज अलोनी, मुख्याध्यापक महेंद्र काटकर, भार्गव ठाकूर, चंद्रकांत खरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 8,13,000 स्कूल मध्ये आपलं खारघर स्कूल पहिल्या नंबरला आलं, पहिल्या नंबर. आणि केंद्रीय शिक्षण मंत्री त्यांच्या हस्ते दिल्लीला या राज अलोनी मॅडम आणि त्यांचे जे सहकारी शिक्षक आणि नेमका परेश ठाकूर डायरेक्टर आहेत ते परेश ठाकूर, त्यांचा मुलगा आदेश ठाकूर या अर्चनाचा मुलगा, आणि तो ते दिल्लीला जाऊन त्यांच्या हस्ते त्यांचे पहिला नंबर तर दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या मार्फत सरकार झाला. यावर्षी भारत सरकारनं दुसरी स्कीम काढली, मुख्यमंत्र्यांच्या योजनेतून माझी शाळा सुंदर शाळा नावानं, आणि त्यामध्ये सुद्धा त्या स्कूलनं आपल्याला इथं खारघर स्कूलनं तिथं भाग घेतला. त्याच्यात ठाणे, मुंबई, रायगड, ठाणे जिल्हा आणि सर्व पालघर जिल्हा या सगळ्यात पहिला नंबर काढला, महाराष्ट्रात दुसरा नंबर काढला, आणि 21 लाख रुपयाचं सरकारने आपल्याला बक्षीस दिलं. 21 लाख आपल्याला बक्षीस दिलं. आता हे मी त्या स्कूलचं सांगितलं, त्या स्कूलचं नाव आहे रामशेठ ठाकूर स्कूल खारघर, या स्कूलचं नाही रामशेठ ठाकूर उलवे. फरक फक्त खारघर आणि उलवे इतकंच आहे. त्या मॅडमना आम्ही सांगितलं, त्या मॅडम पुढली स्पर्धा तुमच्या त्या स्कूलची आमच्या या स्कूलच्या पुरस्कार आहे, आणि आम्ही तुम्हाला मागे टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि अशी ही स्कूल आपल्याला करायची.